या सगळ्या निकालपत्रात माननीय सर्वोच्च न्यायालयाने एक निरीक्षण असं नोंदवलेलं आहे की जर उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर त्यांना आज परत मुख्यमंत्री करता आलं असतं, पण त्यांनी राजीनामा दिल्यामुळे त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येत नाही। याचाच अर्थ असा की आताचं अस्तित्वात असलेलं सरकार हे पूर्णपणे बेकायदेशीर आहे। जर मी राजीनामा दिला नसता तर मला त्यांनी पुन्हा मुख्यमंत्री केलं असतं, म्हणजेच हे सरकार बेकायदेशीर आहे। मी माझ्या निर्णयावरती आज सुद्धा समाधानी आहे। मी माझ्यातल्या नैतिकतेला जागून राजीनामा दिला, याचं कारण मी काल आपल्याला सांगितलेलं आहे की ज्या लोकांना माझ्या वडिलांपासून म्हणजे माननीय शिवसेना प्रमुखांपासून अगदी मी सुद्धा माझ्या पक्षप्रमुख पदाच्या काळामध्ये सर्व काही भरभरून दिलं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपलं मानलं, विश्वास दिला, त्या विश्वासघातक्यांनी माझ्यावरती अविश्वास दाखवावा हे मला कदापिही चाललं नसतं, चालणार नाही। आणि अशा विश्वासघातक्यांचं सर्टिफिकेट घेऊन मला मुख्यमंत्री राहण्यामध्ये काडीचाही रस नव्हता नाही, म्हणून आणि म्हणूनच मी राजीनामा दिला आणि त्याच्याबद्दल मी अत्यंत समाधानी आहे।